मराठीत बोलतो. ॲक्च्युली मला मराठीत बोलायचं याच्यासाठी होतं की मी स्वतः मराठी आहे आणि मराठी बोललं तर थोडंसं कॉन्फिडन्स बिल्ड होतो. त्यातल्या त्यात मी स्वतः वक्ता नाही आहे, त्याच्यामुळे मला वक्ता म्हणून तुम्ही ऐकू नका, फक्त मार्गदर्शक म्हणून थोडंसं 10 मिनिटासाठी तुमचा मोठा भाऊ म्हणून ऐकू शकाल. मला तुमचा जास्त वेळ घ्यायचा नाही. सरांनी जसं सांगितलं, आमचा जो जर्नी सुरू झाला, मी ॲक्च्युली ग्रामीण क्षेत्रातला माणूस, अमरावती जिल्ह्यामध्ये माझं नांदगाव खंडेश्वर म्हणून छोटंसं टाऊन आहे, तिथे माझं एज्युकेशन वगैरे झालं आणि नागपूरला जॉबच्या संघर्षामधनं तिथे काही म्हणजे कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट वगैरे आम्ही सुरू केलं होतं, त्या संघर्षातनं इथे आलो. इथे मला मार्केटिंग क्षेत्रामध्ये थोडंसं जॉब केला 1-2 महिने कंपाऊंडरकीचा आणि नंतर मग मार्केटिंग क्षेत्रामध्ये एक चान्स भेटला आणि तिथनं खरी एक ब्रँड बनवण्याची जिद्द मला भेटली की आपण ब्रँड बनवू शकतो. आमचं मुळात जे प्रोडक्ट आहे ते आहे सॅनिटरी नॅपकिन्सचं, महिलांचं प्रोडक्ट आहे, जे मार्केटमध्ये ब्रँड आहेत, इस्टॅब्लिश ब्रँड आहेत, त्या इस्टॅब्लिश ब्रँडसोबत आमचं कॉम्पिटिशन आहे आणि आजही आम्हाला त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन करावंच लागतं. सुरुवात करताना जेव्हा मार्केटिंग केलं तेव्हा फक्त मार्केट बनवणे हा एक मात्र टार्गेट होतं, स्वतःचा सर्वायमेंट करणे हा एक मात्र टार्गेट होतं, लोकांना रोजगार देणे वगैरे हा नंतरचा पार्ट आम्हाला त्यात ॲड करता आला. सुरुवातीला एक रिटेलिंग म्हणून, म्हणजे दुकानांमध्ये जर तुम्ही आज पाहिलं असेल तर दुकानांमध्ये कोणतीही गोष्ट FMCG लेवलची मिळते, म्हणजे तुम्हाला कॉस्मेटिक घ्यायचं असेल, तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असेल तर आपण काय शोधतो, अगोदर शॉप शोधतो, त्या गोष्टीच्या रिलेटेड शॉप शोधतो. माझा मार्केटिंग स्ट्रॅटेजी थोडी डिफरंट होती. आम्ही सुरुवातीला दुकानांमध्ये माल दिला, 4-5 ठिकाणी माल दिला, 4-5 टाऊनमध्ये माल दिला, बऱ्याच ठिकाणी माल दिल्यानंतर लक्षात हे आलं की नवीन ब्रँडला लोक ॲक्सेप्ट करायला तयार नाही होत. त्याच्यामागे मार्केटिंग स्ट्रॅटेजी अशी असते लोकांची की प्रोडक्ट विकत घेणे, ॲडव्हर्टाईजमेंटवरती घेणे आणि त्याच्यात नंतर त्याची प्रायझिंग कंपॅरिझन करणे, मग क्वालिटी कंपॅरिझन करणे, ह्या सगळ्या स्ट्रॅटेजिकल काम असतं. त्यातल्या त्यात रिटेलिंग हा सेक्टर FMCGमध्ये दुकानदारांची तर अशी इच्छा असते की दुकानामध्ये माल ठेवावा हा उधारीत यावा आणि नगदीमध्ये जावा. आणि यामध्ये छोट्या ज्या कंपन्या असतात, जेव्हा आम्ही स्टार्टअप केलं तेव्हा छोट्या कंपन्या अशा कंडिशनमध्ये टिकत नाही. तुम्हाला पण फ्युचरमध्ये जेव्हा काही गोष्टी करायच्या असतील, जेव्हा तुम्ही आज डॉक्टर होणार आहात, उद्या तुम्हाला स्वतःचं क्लिनिक टाकायचं असेल, उद्या तुम्हाला तुमचं काहीतरी प्रोडक्ट बनवावं लागेल आणि त्याचं मार्केटिंग कराल, तेव्हा ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्याल जी मी तुम्हाला सांगतो आहे की लोकांना फुकट जी गोष्ट म्हणतो ना आपण, फ्री फंड, ही गोष्ट आपण जरी देतो म्हटलं किंवा लोकांनी ॲक्सेप्ट करतो म्हटलं, ती सक्सेस होत नाही, ती लवकर सक्सेस होत नाही, हे लक्षात ठेवाल. तर त्यासाठी परिश्रम त्यांनाही घेऊ द्यायचे आणि आपणही स्वतः पण परिश्रम घेतलेले बरे. मार्केटिंगमध्ये जेव्हा मग आम्ही प्रोडक्ट सक्सेस झाले नाही, एक वेळा टाकले नाही झालं, दुसऱ्यांदा टाकले नाही झालं, तर मग तिसऱ्यांदा हा विचार केला तिसऱ्या वेळी की काहीतरी वेगळं केलं पाहिजे यामध्ये. आणि मग त्यामध्ये एक डोअर टू डोअरचा कॉन्सेप्ट डोक्यात आला की लोकांना का डायरेक्टलीच रोजगार दिला तर कसं होईल, म्हणजे आमचं प्रोडक्ट हे महिलांचं, काम करणाऱ्या जर महिला असल्या आणि त्या महिलांनाच जर रोजगार दिला आपण, त्या महिलांनाच जर एक व्यापाराच्या दृष्टिकोनातून एक प्रोडक्ट अवेलेबल करून दिलं आणि त्यांना हे प्रोडक्ट विकायचं कसं याचं जर ट्रेनिंग दिलं, तर मला वाटलं की तेव्हा प्रोडक्ट हे सक्सेस होईल. आणि एक नेमकं तेच झालं की आम्ही ही सुरुवात नुसतं नागपुरात केली, त्याच्यानंतर अमरावती आणि अकोल्यासारखे 2-3 शहरांमध्ये केली. पाहता पाहता ही जी स्ट्रॅटेजी आहे आम्ही आजपर्यंत पूर्ण पॅन इंडिया राबवतोय. जवळपास आमचं जे मार्केट आहे आजच्या कंडिशनला पूर्ण भारतवर्षात आहे. जवळपास आज 15,000 डिस्ट्रीब्युटर आमचे काम करतात आहे आणि यामध्ये प्युअरली 90% महिलांनाच आम्ही रोजगार देतो. आता हा महिलांना रोजगार देण्याचा मूळ कॉन्सेप्ट काय होतं, खेड्यांमध्ये जर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्याल तर ग्रामीण क्षेत्रामध्ये महिलांजवळ एक काम नसतं, त्यांच्या ती गृहिणी जी असते तिला असं वाटतं की काहीतरी काम मला भेटलं पाहिजे आणि 1,000 रुपये 2,000 रुपये 5,000 रुपये काहीतरी अर्निंग त्यातनं आलं पाहिजे आणि तिची मात्र इच्छा काय असते की मी घरातून हे काम केलं पाहिजे, घराच्या बाहेर, कारण तिचं सोशल, तिच्या फॅमिलीमधनं रोकथाम असते, पैशाचा इन्व्हेस्टमेंटचा प्रॉब्लेम असतो, सगळ्या काहीतरी गोष्टी असतात, ती महिला बाहेर जाऊन काम करू शकत नाही. आणि ॲक्झॅक्ट त्याच गोष्टीवर मात करण्यासाठी आम्ही आमचं स्ट्रॅटेजी बनवली. आम्ही लोकांना त्यांच्या घरात काम दिलं, त्याला थोडंसं रेफरल मार्केटिंगमध्ये टाकलं
आणि लोकांना घरात माल अवेलेबल करून दिला. प्रोडक्ट आमचा महिलांचा, काम करणाऱ्या आमच्या महिला, आणि त्यांनाच आम्ही ट्रेनिंग द्यायचं. असं करून महिलांना वुमन एम्पॉवरमेंटचा जो खरा सिद्धांत म्हणतो तो सॅनिटरी नॅपकिनच्या माध्यमातून आम्ही केला. त्यातच इनोव्हेशन करत करत प्रोडक्ट आमच्या सॅनिटरी नॅपकिनचे स्वतःचे 23 प्रोडक्ट आहेत. सोबत आमच्या वेंडिंग मशीन्स ही बनवतो. वेंडिंग मशीन्स म्हणजे ज्यातनं कॉईन टाकून ATM स्टाईल जी मशीन येते ती पण आमची बनवते. सेंटर इंडियामध्ये आम्ही वन ऑफ द मॅन्युफॅक्चर आहोत जी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, त्याचं बर्निंग इन्सिनेटर म्हणजे पॅडला डिस्ट्रॉय करण्याचं इन्सिनेटरही येतं, ते पेटेंटेड प्रोडक्ट आहे माझं. आणि सॅनिटरी नॅपकिन हे तिन्ही प्रोडक्ट वन रूपमध्ये बनवणारी माझी एकमात्र कंपनी आहे. पूर्ण पॅन इंडिया सॅनिटरी नॅपकिनचं वेंडिंग मशीन ही अवेलेबिलिटीचं जेव्हा स्वच्छ भारत मिशन आलं, आणि तेव्हा मी खऱ्या अर्थाने चायनामध्ये होतो, तेव्हा स्वच्छ भारत मिशनमध्ये स्वच्छ इंडिया हा कॉन्सेप्ट होता. आणि जेव्हा मोदी साहेबांनी हा कॉन्सेप्ट टाकला तेव्हा सॅनिटेशनवर खूप मोठा त्यांनी खर्च केला. त्यात हे गोष्ट लक्षात आली की प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये ही मशीन मुलींना, स्टुडंट मुलींना आवश्यक आहे आणि अत्यावश्यक आहे. त्यातल्या त्यात खेड्यांमध्ये जेव्हा आम्ही स्टडी केली, म्हणजे लिटरली दंतेवाडा, बिजापूर या क्षेत्रामध्ये मी स्वतः काम केलं आहे छत्तीसगडला, तिथे एक सुचिता योजना नावाची गव्हर्नमेंटची एक योजना आहे, ती योजना आम्ही राबवली. त्यात मला तर असं जाणवलं की खेड्यांमध्ये सॅनिटरी नॅपकिन तर नंतरचा पार्ट आला की ते लोक म्हणजे लोकांना प्राइसिंग हा सर्वात मोठा मुद्दा होता. 1 रुपया 2 रुपये खर्च करणं, 5 रुपये खर्च करणं, सॅनिटरी नॅपकिनचं पॅकेट एक 20 रुपये 25 रुपयाला तेव्हा यायचं, आजही 25-30 रुपयाला येतं. तर 2 रुपये 5 रुपये खर्च करणं ही त्यांना खूप अवघडायचं. म्हणून 1 रुपयामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स तिथे आम्ही 1 रुपयामध्ये गव्हर्नमेंटकडनं काही फंड घेतला आणि आम्ही स्वतः डोनेट केले. 1 रुपीजमध्ये सॅनिटरी नॅपकिनचं इंट्रोडक्शन जर कोणी केलं असेल इंडियामध्ये तर आम्ही केलं. त्यात थोडासा लॉस आम्हाला झाला, पण त्याचा एक अल्टिमेट फायदा आशीर्वादाच्या स्वरूपात असा आला की ज्या लोकांना आम्ही ही मदत म्हणून आणि त्यांना एक स्टार्टअप म्हणून केली त्या लोकांचं जीवनमान उंचावलं. त्यांचं आज छत्तीसगडमध्ये मला वाटतं जवळपास आमचे 1500 लोकं काम करतात आणि ह्या सर्व 90% महिला आहे. हे प्रोडक्ट जेव्हा काम करतं तेव्हा हे प्रोडक्ट ॲज अ मार्केटिंग म्हणून किंवा प्रोडक्ट ब्रँड म्हणून तर जातंच, पण त्याच्यामागे सगळ्यात मोठा सोशल कॉज कनेक्ट होतं आणि त्या सोशल कॉजच्या माध्यमातून समाजाचा काहीतरी उदरनिर्वाह आपण करतो त्याचं समाधान मिळतं. माझं जे इंडिव्हिज्युअल टार्गेट आहे 2 करोड महिलांपर्यंत आपण पोहोचणे आणि त्यांना रोजगार देणे हे त्याच्यामागचं मूळ कारण आहे. कारण आम्ही सुरुवात जी केली जवळपास 2003 ती सुरुवात छोट्याशा समूहापासून केली होती. तेव्हा 2003 माझ्यासोबत काम करणारे 450-500 लोकं होते. आज जरी 15,001 लोकं असतील पण जर आम्ही एक कॅल्क्युलेटिव्ह टार्गेट जे घेऊन चालतो आहे नॅशनल लेवलवरती, तर आज आमचा डिस्ट्रीब्युटर जम्मू काश्मीरमध्येही आहे, मणिपूर, मिझोरम, नागालँडमध्येही आहे, केरळमध्येही आहे, राजस्थानमध्ये आहे, तमिळनाडूतही आहे. तर पॅन इंडिया आम्ही एक नेटवर्क उभं केलेलं आहे आणि त्याच जोरावरती महिलांची जी स्त्री शक्ती म्हणतो आपण त्या शक्तीच्या भरोशावर मला जर असं अनुमानित आहे की महिलांना जर आपण थोडासा रोजगार दिला आणि त्यांना जर सपोर्ट केला अर्निंगसाठी तर त्या खूप काही मोठं करू शकतात, स्पेशली ग्रामीण भागातल्या महिला. कारण ग्रामीण भागामध्ये लोकांकडे रोजगार नाही आणि त्यातल्या त्यात महिलांकडे नाही, त्यांचा वेळ जो वाया जातो तो फक्त त्यांच्या रोजच्या उदरनिर्वाहामध्ये जातो. त्याच्यामुळे आमचं प्रोडक्ट हे त्या पर्टिक्युलर सेगमेंटला एकदम हिट करणारं होतं. आमच्यासोबत 10% जेंट्सही आहेत, म्हणजे पूर्ण महिलाच आहेत असं नाही आहे, पण काम करताना असं लक्षात आलं की याची खरी नीड जी आहे ती महिलांना आहे आणि महिलांना ह्या प्रोडक्टची खरी आवश्यकता आहे. माझा जो आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे, हे सॅनिटरी नॅपकिनचं आमचं मार्केट खूप मोठं आहे. भारतामध्ये आजही 30-40% युजर्स आहेत, 70-71% युजर व्हायचे आहेत वगैरे वगैरे. पण त्याच्यानंतर मला असं वाटतं की हा या प्रोडक्ट पुरता नसावून सोशली जो आपण म्हणतो आहे कनेक्टिव्हिटी असली पाहिजे, लोकांना काहीतरी देण्याची जी भावना असली पाहिजे. ॲज अ एंटरप्रिनर प्रत्येकाला जसं रिचाताईंनी सांगून गेल्या की समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, त्यातनं काहीतरी करायच्या या जिद्दीखोरी वटी आपण काहीतरी इनोव्हेशन करतो. आणि प्रत्येक बिझनेस ओरिएंटेशन जे असतं, प्रत्येक बिझनेसमॅनचं जे काम असतं ना मुळात ते इनोव्हेशनच असतं. म्हणजे काही ना काही त्यांनी करत राहावं
त्यात नवीनतम करावं, प्रोडक्ट इनोव्हेशन्स करावेत, आणि त्यामुळंच मग काहीतरी समाजालाही देता आलं तर त्याचं त्याला पण समाधान मिळतं. माझा तुम्हा सगळ्यांना एक संदेश राहील की तुम्हाला जे काही करायचं असेल, म्हणजे तुम्हाला बिझनेस करायचा आहे, तुम्ही आता सपोज शिक्षण घेत आहे, तुम्ही नॅचरली डॉक्टर बनणार, पण खूप विद्यार्थ्या जे असे आहेत जे आर्ट्स फॅकल्टीजमध्ये आहेत, कॉमर्स फॅकल्टीजमध्ये, आणि खूप गावखेड्यातले विद्यार्थी असे आहेत ज्यांच्यासोबत फ्युचर जे असतं ना ते क्लिअर नसतं. त्यांच्यासोबत फ्युचर त्यांच्यासमोर जे आहे ते फॅमिलीनी काहीतरी त्यांना आवर्जून दिलेलं असतं, तू हे कर बेटा, तू ते कर बेटा. मला विद्यार्थ्यांना एवढंच सांगायचं वाटतं की तुमचं जे फ्युचर आहे ना, तुम्ही तुमचं एक टार्गेट फिक्स करावं की मला एक जॉब करायचा आहे, की माझं बिझनेस करायचा आहे, की मला प्रोफेशनल व्हायचं आहे, आणि हे तुम्ही स्वतः करावं. आईवडिलांनी म्हणलं म्हणून, माझ्या मित्रांनी म्हटलं म्हणून, माझ्या मोठ्या भावांनी म्हटलं म्हणून, मीच केलं पाहिजे म्हणून नाही. तुमची स्वतःची आतली जी आवाज आहे, तुमच्या आतला जो आवाज आहे तो असला असा पाहिजे की मला हे करायचं आहे, आणि ती जिद्द तुम्हाला मग ते करण्यासाठी सदैव तत्पर ठेवेल आणि तुम्ही ते करू शकाल. मला एवढंच तुम्हाला त्याच्यातनं सांगायचं होतं. माझ्या ओव्हरऑल आतापर्यंतच्या 16-17 वर्षाच्या जर्नीमध्ये जेवढ्या लोकांना आम्हाला यातनं काही 2 पैशाचं मदत करता आली, चॅरिटीतनं म्हणा, कारण आमच्या प्रोडक्टमध्ये चॅरिटी मोठ्या प्रमाणात होते, विद्यार्थ्यांना शिक्षणाची म्हणा, लोकांना काहीतरी त्यातनं उद्योजक बनण्याची म्हणा, तर आम्ही सगळ्या प्रकारे मदत केली आहे. तुम्हा लोकांनाही जर काही असं उद्योजकाच्या बाबतीत, उद्योजक होण्याच्या बाबतीत, किंवा काही लोकांना काम करण्याची, जे काही लोक ॲक्टिव्ह असतील, त्यांना वाटत असेल की काम केलं पाहिजे, अशा लोकांना आमच्याकडे सदैव दरवाजे आमचे उघडे आहेत, त्यांना आमच्याशी संपर्क साधायला लावा. आणि तुम्हा लोकांनाही तुमच्या भविष्याबद्दल मला खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत. तुम्ही नक्की डॉक्टर बना, मोठे व्हा, देशाचं नाव मोठं करा. धन्यवाद.